तुझ्यात जीवरंगला। आम्ही डिस्टर्ब तर नाही ना केलं तुम्हासनी? मी यांना इंग्रजी बोलायला शिकवतो। अरे वा, मग आम्ही भी थांबतो। तर आता आपलं पुढचं वाक्य मे आय कम इन। एखाद्याच्या ऑफिस मध्ये किंवा खोलीत न विचारता जाणं हे शहाण्या माणसाला शोभत नाही। हे काय रे? अंजलीबाईंचं तिकीट। अरे वा, एक नंबर। असं का तोंड पाडून बसलायस? 2-2.5 महिने कसं जाणार माझं? यासनी सोडून राहू वाटत नाही रे। वहिनी, तिकीट भारी आहे बर का? तिकीट भाल्यानं आज लॉटरीच तिकीट काढलं। अंजलीच तिकीट आलंय ना, बघू। अरे बघू की आबा, अहो नाही आलं अजून। तिकीट तुमच्याकडच आहे राणा भाऊजी, पण तुम्ही लपवायला असा माहिती आम्हाच ती। राणा भाऊजी कुठे? नाही, ते अजून आले नाही। तुमचं ते जर्मनीचं तिकीट आलंय ना, गावभर दावत बसल्या असत्याल। तिकीट तुमच्या पप्पांनी तुमचं ते जर्मनीचं तिकीट का नाही राणा भाऊजींकडे दिलंय तुम्हासनी देण्यासाठी? तिकीट जपून ठेवलंयस ना? तिकीट बँकेत जायला उशीर होत होता ना, तेवढ्यात रस्त्यात मला राणाजी भेटले, मग त्यांच्याकडेच दिले तिकीट। साहेबराव, लय अडचणीमध्ये सापडले बघ। सांग की मर्दा, मी करू तरी काय? एक मन सांगते त्यासनी जाऊ द्यावं, दुसरं मन सांगते नक, मग काय करू? असं कस म्हणजे लगीन झाल्यावर दोन दोन म्हणत होते वय? अरे नाही, तुला नाही कळणार ते। हे बघ, तू फकस्त सांग मी काय करू। अरे काय जाऊ दे, अरे मला त्यांच्याशिवाय करमणार नाही रे। तुला माहित आहे पहिलं समजलंय भारी वाटत होत, अंजलीबाईंचं स्वप्न पुरवणार, समद गाव त्यांचं कौतुक करणार, पण आता आता मला कसं तरी व्हायलंय रे। आडण्यासारखं म्हणजे, अरे शाण्यासारखं विचार केला तेव्हा कळलंय मला, मला नाही राहता येणार अंजलीबाईंशिवाय। हे बघ, बरकतचा फोन आलाय। हा बरकत। हा राणा, दिलेस का बहिणाला तिकीट? नाही अजून। अरे राणा, असं खुळ्यासारखं करू नकोस। अरे माणसं वर्ष वर्षभर लांब राहतात बायको पासन, आणि तुला 2 महिने जड झालेत होय रे? हा झालेत। अरे राणा, असं आड्यानासारखं मत कर। अरे तू असं फसवून जर वहिनीला थांबवलंस तर उनको अच्छा लगे का क्या? तू तुझ्या फायद्यासाठी त्यांचा का चान्स घालव दुसरं? राणा, पहिला तिकीट देऊन टाक बघू वहिनीला तू। राणा क्या बोला मैं? हा राणा, हे बघ, तू पहिले त्यासनी तिकीट देऊन टाक आणि दाखवून दे तू त्यांच्याशिवाय 2-3 महिने राहू शकतोस ते। हा अरे हा काय नुसतं करायलायस? नाही रे बाबा, मला त्याची फाशी उद्या येणार नाही, मी आजच तिकीट देऊन टाकतो। हा ये होई ना बात, बर जा आता, लय उशीर करू नको। बहिणाला तिकीट देऊन टाक। हा हा बरं, ठेव काय? ठेव। साहेबराव, आज त्यासनी देतो तिकीट। काय सब तिकीट, श्रीरंगाची साडी तुम्ही बॅगेत का कपाटात ठेवली? सा चंदे, तुला फाशी दिली का नाही तरी बी तुझ्या डोसक्यात साडीच राहणार आहे बघ। हिता आमच्या समद्या मेहनतीला फास लागलाय आणि तरी बी तुझा जीव अजून साडीतच गुतलाय भाई। ताई सब, माझा जीव कशात बी गुतू द्या, पर तुम्ही बेट हारलाय सा, मला तुम्हासनी साडी द्यावीच लागल। नाही चंदे,
ही नंदिता अशी हरत नसती. त्या मास्तरडीला जाऊ दे ग एकदा फॉरेनला, मग बघ आम्ही कसं जिंकतो ते. त्या दोघांमध्ये आम्ही दुरावा आणणार म्हणजे आणणार. वहिनी तुम्हाला समजवलं, तुम्ही सांगितलं नाही मला. म्हणजे मी त्या तिकीटला पण ठेवलं होतं, तुम्हाला वहिनी सांगितलं ना. हो, म्हणजे काल बोलले होतं आम्हाला. सांगितलं का नाही मला? मला तुमच्याकडनं ऐकायचं. अच्छा, असे होय. लगेच खरं वाटलं तुम्हाला? असं कसं लगेच विश्वास ठेवता? ये बघा, तुम्ही कधी खोटे बोलता का? तुमचा विश्वास नाही ठेवणार तर मग कुणावर ठेवणार? मी नसेन तर तुमचं कसं होणार आहे? खरं सांगू, मला ना तर जावंसच वाटत नाही. नाही नाही, अहो जावा तुम्ही, आणि माझी काळजी अजिबात करू नका, आणि माझा विचार बी मनात आणू नका. पण मी नसेन तर? मला सांगा, तुम्ही यायच्या आधी मी एकटा होतो ना. आता बी राहीन की नीट? खरं म्हणता? खरंच की? तुम्हालाच खरं वाटणं झालं बरं. अहो नाही, तसं नाही, पण मी नसताना तुमचं सगळं वेळापत्रक, तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा सगळं कोण बघणार? मी बघणार की? हा, तुमच्या शाळेमध्ये मी तो स्वावलंबनावरचा सुविचार वाचला होता. अहो, सुविचार वाचणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्षात वागणं खूप अवघड आहे. अहो काय, माझ्या बाबतीत जरा उलट आहे बघा. ते मला वाचणंलाही अवघड जाते आणि वागायलाही सोपं जाते. खरंच का? सारखं खरं खरं करू नका. त्यापेक्षा तुम्ही फॉरेनला जायच्या आधी मी तुम्हाला वागून दावतो का नाही बघा. म्हणजे कसं? बघा की तुम्ही. नाही पण म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? स्वावलंबन. अहो हे काय करायला सर? तुमचा डबा भरतीय. आजपासून समधी कामं माझी मीच करणार आहे. तुम्ही बघाच, मी 100% स्वावलंबी होणार, मजे होणार. सोसायटीच्या ट्रिपला जाऊन राहिलो. राधिका आणि अथर्व आज सोसायटीच्या पिकनिकला चालले दिवसभर. हे म्हणजे आपल्याला फायनली लोन टाइम स्पेंड करायला मिळणार आहे. आपली कधीपासून इच्छा होती ना जरा क्वालिटी टाइम स्पेंड करावा, फायनली ती इच्छा पूर्ण होईल. आता क्वालिटी टाइम कसं स्पेंड करता पाहतेच ना. हॅलो, काय करतोयस? काय नाही. कुठेस? सातारला आलोय. कधी येणार आहेस? संध्याकाळ होईल ग. बर, ठेवू का? बर, मला आधी हे सांग, दुकानात शेंगदाणे आहेत ना? असतील की. का? घ्यायचे होते मला. मग घे की. बर, घेतो. आत्ते भाऊ होता, त्याला मी विचारायला सांगितलं. का? तुम्ही का नाही विचारलं? डिरिंग नव्हती तेव्हा. आत्ते भाऊने विचारलं तर होकार दिला. लगेच? लगेच नाही दिला. म्हणजे विचारलं पहिला का, विनोदच तुझ्यावर बघ, मी तुझ्याकडे बघतो आणि त्यांना पण ते जाणवलं, मला पण जाणवलं, पण मी लगेच कसं बोलणार ना. हो बरोबर, आपण मावशीकडे राहायची.